फाल्गुन वद्य द्वितीयाला माझ्या मामांनी मेटक्यामध्ये भूत बाधा खांब रोवला आणि भंडारा उत्सव चालू केला होता. त्या भंडारा उत्सवामध्ये अनेक लोक यायचे, खायचे, पिचे, नाचायचे, उड्या मारायचे, निघून जायचे. एके दिवशी बाळमामांनी विचार केला, ह्या भंडाऱ्याची ताकद लोकांना थोडी नाही. बाळमामांनी तिथंच त्यावेळी लोकांना सांगितलं होतं, हे बघा आणि हे खरंच आहे बरं का, मामांच्या तळावरच्या भंडाऱ्याची ताकद जर सांगायची झालं तर या मामांच्या तळावरचा भंडारा दोन प्रकार आहे. पहिला भंडाऱ्याचा प्रकार कपाळाचा भंडारा, दुसरा भंडाऱ्याचा प्रकार आरतीनंतर महाप्रसाद सेवन करतो तो भंडारा. कपाळाच्या भंडाऱ्याची ख्याती ऐका, मामांच्या तळावरती आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता निघून जाणं हे दुर्भाग्याचं लक्षण आहे. का तर मामांच्या तळावरती आल्यानंतर, अरे ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना, त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामांच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आली. आणि मुळात तुम्ही आम्ही हिंदू धर्मात जन्माला आलोय, कपाळाला काहीतरी असू द्या, कधीच कपाळ मोकळं ठेवायचं नाही. का माणसाचं नशीब कुठं असतं बाबा, कपाळ सहज त्रास झाला तरी महिला म्हणलं तुम्ही डोकं हाणून घेता, काय माझ्या नशिबाला भोग, बरोबर आहे ना. हिथं सांगता का तर हिथं नशीब आहे, बरोबर आहे ना बाबा, हिथं नशीब आहे, इथं देवाचा वास असतो. म्हणून कपाळाला काहीतरी लावत जा, महिला मंडळ काही असू द्या, कपाळाला लावायचं, बुका लावा, बाळमामांचा भंडारा लावा, हवं तर कुंकू काही लावा, पण कपाळ कधी मोकळं ठेवायचं नाही. पुरुष वर्ग का जर आणि विशेष कपाळाला जर तुमच्या बुक्का असेल, कपाळाला जर चंदनाचा टिळ असेल ना, तर हृदय कळवळा. तुमचं धन मागतो, दौलत मागतोय, काय मागतोय, तुमचा सातबारा नावा करून घेतोय, काय लागतं देवाला, थोर प्रेमाचा भुगेला, हाशी दुष्काळा दयाला, काही लागत नाही गड्या, फक्त त्याच्यावरती निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी, जीवाला आणि त्यावरती असणारा प्रेम भाव असणं गरजेचं आहे. तेव्हा देव आपला सोबत असतो. कपाळाला काहीतरी लावा. कपाळाच्या भंडाऱ्याची ताकद सांगितली, कर्मरेषा बदलण्याची ताकद. दुसरा भंडाऱ्याचा प्रकार, आपण आरती झाल्यानंतर महाप्रसाद सेवन करतो, बरोबर ना, त्याची ताकद असे, मामांच्या तळावरती जो कोणी माझ्या बाळमामांच्या तळावरती आरती झाल्यानंतर महाप्रसाद सेवन करेल ना, अरे त्याच्या अंगातली कुठलीही बाध असू द्या, कुठलीही रोगराई असू द्या, ती नष्ट करण्याची ताकद माझ्या मामांच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे. म्हणून मामांच्या दरबारात आल्यानंतर कपाळाला भंडारा लावत जा. त्यातर भंडाऱ्याची ख्याती अशी, किती ख्याती सांगू भंडाऱ्याची तुम्हाला, या मामांच्या प्रसादाची ख्याती. मी ग्रंथातलं सांगून सांगून कंठाळलो लोकांना, आता प्रत्यक्षातलं मला सांगायचं. उदाहरण असेल, स्पष्टीकरण असेल आणि प्रत्येक तळावरती चमत्कार आहे, पण मला ह्या तळावरचं सांगायचं का, तर मी इथंच आहे त्यामुळे आणि पुरावे असेल तर ती लोक येत आहेत. मामांच्या प्रसादाची ताकद ऐका, मामांच्या प्रसादाची एवढी ताकद आहे. अरे त्याला
नाही त्याला हात देण्याची ताकत माझ्या मामांमध्ये ज्याला पाय नाही त्याला पाय देण्याची ताकत माझ्या मामांमध्ये आहे चालवतात बोलतात नाही त्याला बोलवतात नाही